हाय, नमस्कार आमच्या सगळ्यांनी, सगळ्या भावा बहिणींना. तर आज शिक्षक दिनाच्या आमच्या सगळ्या भावांना आणि बहिणींना हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा. झाला का सगळ्यांचा चहा नाश्ता? तर आज मी पूर्वाचा मेकअप केलाय बरं का. आता आमच्या इथं काय म्हणते, आता आमच्या इथं का नाही, मोठा वर्ग 8वीचाच आहे आणि मोठा वर्ग नाही. आणि मग शिक्षक दिनाचे आहेत ना, मॅडम व्हाव्या लागतात ना, मॅडम सर. तर काय झालंय, 8वीच्या पोरांचं कशाचं तरी पेपर चालल्या, तर मग 8वीला अभ्यासाचा लोड आहे म्हणून 7वीला आहे ना मॅडमच रोल दिलाय बघा. तर अपूर्वाचं मेकअप केलाय बरं का मी, पण बघा कसा वाटतोय भाऊ बहिणीनं बघू. ए बघू दिकी, हो का मामा माशांनो कशी दिसते मी सांगा. येत एक पिनार मित्र आले. बरं राहू दे ना, स्लिपिन घाव तर नको राडा काढू. किती वाजले? आले इकडे ये ना, थांब ना इकडे. मॅडम मॅडम झाली मॅडम. अजून इकीला नटवायची या. आता काल तिला सलाईन लावली, तिला बरं वाटतंय बरं का उलसक याला. तुम्हाला दाखवते की मी कशी दिसते. हिटावेल बाहेर वाळा टाका शिवणी, हिटावेल पूर्वा टावेल सुद्धा पुरी वाळा टाकत नाही तर असलं असत वय कुठं. बाहेर जागा टावेल वाळा घालायची तर घरात कुठं बी खुर्च्यांवर ह्याच्यावर सारा कपड्याचा राड आणतील करून कवर ह्यांच्या हाताखाली काम करत राहावं, वैतागून गेलाय जीव. हो का, एक गिलती गाडी पिना आणायला. मला तर गाडीवर जात येणार नाही बघ. का टिकली लावली का? टिकली दिस नाही पण माझ्या कपाळावर दिसते ना. सगळे मॅचिंग घातलंय मामा. तर कशी दिसती साडी सांगा, काय रंगाला कशी दिसती काय साडी. दिदी नाही दिसती साडी का शाळा का सुटणार आहे तुमची? पाचला सुटणार, 5 वाजेपर्यंत ठेवायची का लुगडी? बस झाले नको पिना लावू 550. जीन पॅन्ट घातली आतून आणि वरन लुगड. अरे वा, ते झालं त्या टीव्हीतल्या शो मधल्या वाणी. एक इथे चाललंय भाकर तुकड खायच. गोरा गोरा रंग तेरा. चला वाह बहिणी नो का साडी आता निशिवल्या एसटी टोल मांड घ्यायच. तर अपूर्वा कशी दिसती नक्की सांगा कमेंट मधी. आणि ह्या पुरीच बरं आहे आता जरा. हॅलो, हा तर कशी दिसती का अपूर्वाला साडी? इकडे ये. काय गुंगारा दिती जणू, खर खर नवरीच झाली या. नवरी कमी ती साडी मागून वर गेली ती वडायची अजून खाली.
खरंय बाबा. कशी दिसती सांगा? सांगा नक्की. माझी मैत्रिणी येऊन गेली म्हणून की आपण तू लई छान दिसती, लई भारी दिसती. आता काय माहिती मेकअप फिकअप नाही केलेला, लाली दिसती. काहीच नाही, फक्त पावडर, टिकली आणि हार आणि साडी फिडी आणि बांगड्या घातल्या. का जाणार फिजळ नाही तसलं काय नाही अजिबात. आणि डोकं विचार आपला साधा सिम्पल गावाकडचा झनझन येत मेकअप. मॅडम काय मेकअप करून जातात काय? का मग का मॅडम काय कवा मेकअप करत नाही त्याला? करतात पण कधी सनकी नसला काय. हा मग सणच आहे मॅडमचा आज म्हणून नटायच. थोडीशी मेहंदी काढली मी तिच्या हातावर, दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेरेने. असुदी कमी लेखायचं नाही स्वतःला कधी. दाखवती मागच्या कॅमेरेने भाऊ बहिणीनो, सांगा कशी काढली मेहंदी. हा आवडली तर नक्की तुमच्या पुनम ताईला सांगा. मेहंदी काढली रात्री मी तिच्या हातावर, कशी काढली सांगा बघू. हा आणि आता माग सर मी थोडं हे कर की आकाश लेवल झाले. हा माग मागच्या कॅमेऱ्याने दाखवते आता. ही तर काय हिंडून फिरून जीवती तर काय करती देव जाणं बाय. आणि ही तर बसली परत खुर्चीवर गेली, परत बाहेर नाही ही तर बसलेली बाहेर गेली, परत ही तर आली खुर्चीवर बसायला. तर काळी साडी घातली कशी दिसती नक्की सांगा. भारी आहे का ही दुसरी बारी माझी साडी नेसायची? हा ती माग लालगी नेसली होती. ती काय ही पियान आणली आता ती घालायला. ती बी भारी आहे, ती बी भारी आहे. ती बी मावशीचीच आहे आणि ही बी मावशीचीच आहे. मावशीने घातलेली ना किरण शिवन्याच्या बड्डेला. कानातलं नाही घातलं, कानातलं तीच ठेवून झालं का तुझं आहे ना असं घेऊन असं लाव फक्त. सागर इने किने नको निस्त आहे ना ही घेऊन प्लेन मध्ये असं लावायचं. आज कशी टणटणीत आहे का? टणटणीत आहे थोडे 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 थोडे. पण कालच्या सलाईनच काय असं केस नको पाडू इथं कुठं पण. अगं बाया आधीच फुलका निघला एवढा मोठा तिथं पण नको इथं नको पाडू. घरात कुठं बी पडतात केस, एक केस पडला तरी घाण दिसत. कस? हा तस तस घेऊन लाव निसत. हा छान दिसतंय, खूपसूरत दिसतंय, खूपसूरत. शिवने ते टॅवेल बाहेर वाळायला टाक. झालं ना जेवण तुझं? वीज गोळ्या ही जागा असा ताडताड करायला लागला काय सांगायचंय. दोन्ही हा दोन्ही पण टाक वाळायला. गोर गोर घाल ना घालायला, परत काय बुजून जातात मला गुंतलंय. डेंजर होतं
हार मस्त दिसतोय आहे का नाही भावा बहिणी हो का बरं झाला हार बी नाहीतर कुटाला झाला असता हार उठल्यावर काही काहीला हार बी उठतो ना ग उन्हाळ्यात उठत रगोरा रंगतो ना चला भाऊ बहिणी न निघाली अपूर्वा चला पियाचा मेकअप करायचा आहे अजून आवरायचं राहिलंय की माझ काय आवरायचं आता बाटली भरायची तुपती तर बुटील साडीत पडचील खाली बुट फिट घाल नको साडीवर शाळेचा होय भाऊ बहिणी चला आता हिचा मेकअप करती पियूसा ती मेकअप नाही लय करायचा आपला फक्त साडी नेसवायची तुझ मेकअप काय करायचं निष्ठी पण सुष्टी अयो पडली मीच पडली होती आता माझाच कार्यक्रम राबला होता आता काय खरं नव्हतं देवा चला भाऊ बहिणी बाय 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 पुरीचा मेकअप करायचाय स्वयंपाक करायचाय इकीला नटवली आता त्यांच ही उरकून द्यायच आणि मग बाकीच काय आलं काय काय म्हणत काय झालं ए अपुरा ती काय म्हणतात बघ इकडे ये ना नाही गजरा फिजरा काय नग म्हणते ही तर थोडी पिन लाव पिन लाव गळ्यातल्या साखळी ही ती हित लाव पिन हो का भाऊ बहिणीनं तिनं केला आपला साधा सिम्पल तिने पण मेकअप निघाली शाळेत दोघी बहिणी बहिणी शेजारी उभा राहत बघ कशा दिसत तुला तुला सोडून नाही तुला धरून कशा दिसते ते सांगा ती म्हणती मी सोडून मला सोडून हा मला सोडून हा तर सांगा पियाने ना लाल साडी नेसली ती आणि हिने काळी नेसली तर तर चला भाऊ बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी बाय बाय सगळ्यांना.